आम्ही 40 मतदारसंघांत काम करता. अलायन्साचेर सध्याक आम्ही आता उलोवणी सुरू केली ना. हेचो योग्य निर्णय केंद्रीय नेतृत्व लोकल नेतृत्वा कडेन आनीक लोकां कडल्यान फिडबॅक घेवन लोकांचे सेंटिमेंट्स जाणा जावन घेवन योग्य तो निर्णय योग्य त्या टायमार घेतले. पूण एक हे आसा, खंयच्याय पक्षान आमचे कडेन युती करपाक सोदचे पयली एक काळजी घेवची की आमच्या खंयच्याय गद्दार आमदाराक ज्याणें लोकां कडेन गद्दारी केल्या ज्यांनी पक्षा कडेन गद्दारी केल्या तांकां जर पक्षान समावेश केलो त्या पक्षा कडेन आमी उलोवणी सुरू करपाना. युती करतले काय ना हो वेगळो विषय, पूण तेंचे कडेन आमी उलोवणी सुरू करपाक शकपाना ही तेणी सगळ्यांनी खात्री घेवची. प्रेसिडेंट, तुमी म्हणटात की सध्या जी आम आदमी जी केक वाटप चालू आहे त्याच्यावर खरं तर तुमचं एक वक्तव्य केलं की ती पब्लिसिटी स्टंट आणि ती खरं बी टीम याच्यावर किती म्हणतात तुमचे केक वाटप म्हणजे ॲक्च्युली आता इलेक्शना टायमार तुम्हाला खबर असतले खूपशे गजाली वाटतात, कोण तांदूळ वाटतात, कोण बटाटे वाटतात, कोण नाल्ल वाटतात, वाटप काम सुरू जाता. पण ती जर ती ॲनिव्हर्सरी केक वाटप म्हणजे ॲक्च्युली सेलिब्रेशन न्ही, म्हाका खबर ना एक्झॅक्टली ते किती करपाक सोदता. तर ॲनिव्हर्सरी जाल्यार सेकंड ॲनिव्हर्सरी करतात कशी करतात, पहिली ॲनिव्हर्सरी जावपाक जाय आशिल्ली. सो गेल्या त्या वर्सा म्हणजे आता इलेक्शन लागीं पावला आनी बीजेपी डावन जावपाक लागल्या, म्हणून बीजेपीक मदत करपा खातीर सिलेक्टेड आमदार म्हणजे तुम्ही गद्दारांक जर सगळ्यांक करतात जाल्यार सगळ्या गद्दारांक करपाक आशिल्ले. मगोचेय दोन आसात, पाऊसकर आसा, बाबू आजगांवकर आसा. पाऊसकर आनी बाबू आजगांवकराक केक कित्याक ना, बाबू गवळेकराक केक कित्याक ना. सो तुम्ही जे बीजेपीक सोयीसूर आसा तांकां फॅसिलिटेट जाल्ले तांकां कन्विनियन्स आसा त्याच प्रमाणे बीजेपी तेंचे कडेन लिस्ट दिवन ह्या केकाचे कितें तरी नाटक केलें आसा. ही ना बेजिकली हें नाटकां सगळीं, कारण हांकां जो मेन आमचो जो एटॅक आसा प्रायस रायज, गोवर्मेंट फेलियर, फायनान्शियल क्रायसीस हेचेर आमी सरकाराक विरोध करीत आसात. कदाचीत तो डायवर्ट करपा खातीर ते बीजेपीक मदतूय करपाक आसपाक शकता, जावं कदाचीत आमची थोडी हांगसरली मतां आसा ती घेवन ते तांकां फॅसिलिटेट. जशें काल आमी सांगलें गेले ते पावटी हेणी आमगेली 3-4 आमदार उडयले आनी बीजेपीक मदत केली सरकार करपाक. होच प्लॅन तांचो आतांय तयार जावपाक शकता, कारण लास्ट टायम संकल्प आमोणकार कितले मतांनी हरलो, 140 मतांनी हरलो, आनी जो आम आदमीचो कँडिडेट आशिल्लो ताका 267 वोट्स पडले. म्हणजे तुमी इमेजीन करात, लास्ट टायम जर हे रावंक आशिल्ली इलेक्शनाक जाल्यार आमकां सहज 21 मतां आमदार आमचे येता आशिल्ले आनी सरकार जाता. सो बीजेपी वेगळ्योवेगळ्यो टिमी करतात आनी ते वेगळ्योवेगळ्या टिमींतल्यान ते आमची मतां फोडपाचेर करता, कारण बीजेपी डायरेक्ट काँग्रेसी कडेन फायट करपाक शकना, तेंचे कडेन ती कॅपेसिटी ना आनी लोकांचो तांकां सपोर्टूय ना. सो काँग्रेसीक हरोवपाक वेगळ्योवेगळ्यो टीम करप आनी काँग्रेसची मतां फोडप हो एकूच उद्देश, तितूंत भितर वेगळ्योवेगळ्यो पार्टी तांकां मदत करता. 4-4.5 वर्सांक वेगळीवेगळी एज्युकेशन्स, वेगळ्योवेगळ्यो एक्टिविटीज लोकांचो आवाज जावन काँग्रेस पक्ष वावरत आशिल्लो. आतां इलेक्शन लागीं पावल्लीं आसा, मुखारल्या ह्या 6-7 म्हयन्यांक केन्नाय इलेक्शन जावपाक शकता. आनीक आमच्यो ब्लॉक टीम आनीक स्ट्रँथन करप आनी तांकां इलेक्शनाक तयार दवरप तें काम आमी सुरू केल्लें आसा. सो आयज मार्मोगोवा तालुकांत एक वेगळो उत्सव आमकां पळोवपाक मेळ्ळो कार्यकर्त्यां भितर, ब्लॉक कमिटी भितर, आनी तेणी सगळी जबाबदारी ही आपल्याचेर घेतलेली आसा. म्हणजे आमचे जे प्लॅनिंग आसतले ते थोडे कॉन्स्टिट्युएंसीन आमची स्ट्रेटेजी वेगळी आसतली, त्या स्ट्रेटेजी बद्दल आमी आज डिस्कस केला की मार्मगोवा तालुका हो गेल्या दोनूय इलेक्शनांत हो सामको काँग्रेस पक्ष थोड्या मतांनी हरलो. फॉर एग्जाम्पल 140 मतांनी संकल्प आमोणकार गेल्या त्या पावटी ह्या मतदारसंघांत प्लॅन हे जाला, लोकांक खूब दुखूय जाल्लें आसा, कार्यकर्त्यांक तेजे दुखूय जाल्लें आसा. सो तें परत कशें ओवरकम करप आनी हें सीट आमी 2,500 ते 3,000 मार्जिनान जिखपाचें आमी आयज एक वेगळी यू रचना केल्ली आसा, एक वेगळी स्ट्रेटेजी केल्ली आसा आनी खात्री आसा ज्या तरेन संकल्प आमोणकरान आपली एक स्टेट वायड इमेज तयार केल्ली आसा
वेगवेगळे प्रोटेस्टा मार्फत त्याचा फायदा आहे त्या मार्मोगोवा मतदारसंघात जातो. कारण लोक पळत असताना आमचो मतदारसंघाचा लीडर गोयचे नेतृत्व आमकां दिवपाक शकता ही क्षमताय तेजेल्यान पळयता. कारण जो आमदार ह्या मतदारसंघात जिकून हरीत असा तो मंत्रिमंडळात असून सुद्धा गोयांत नेतृत्व दिवपाक शकलो. आणि संकल्प आमोणकर हो आमदार नसतानाय एक फक्त एक पार्टीच्या पदाचा वापर करून गोयच्या लोकांचा आवाज झाला असा हो फरक मर्मगोवाचे लोकांनी नोंद केली असा. आणि तेतूतल्यान आमकां फीडबॅक जे मेळटा की संकल्पा सारखे भुरगे हे प्रमोट जावपाक जाय, संकल्पा सारखे भुरगे हे मुखार. सो आमी खात्री आसा की मर्मगोवाचे हे सीट जरी आमी धरला की 2500 ते 3000 मतांनी आमी जिकतले, पूण खात्री आसा ज्या तरेन कार्यकर्त्यांचो आज रिस्पॉन्स मेळप बूथ लेवल जो आमकां रिस्पॉन्स मेळप की ह्या पावटी हे आमी भरघोस मतांनी हे सीट जिकतले. आणि 3000 जे टार्गेट आसा ते आमी इजिली क्रॉस करतले. आमी आमच्या कार्यकर्त्यां मार्फत अनेक जागृती तयार करपाकूय आमी आयज शिटकावणी दिल्ली आसा. कारण बीजेपी आयज गोंयभर सामके लो लेवलाचेर आसा. वयता तर लोक ताका हेट करता, तेंचे जर फक्त भक्त जर सोडले जाल्यार तेंचे बाकीचे जे तेंचे बरे मागपी सुद्धा आशिल्ले ते आयज तेंचेर विटलेले आसा. कोविड टायमार तेणी मिसमॅनेजमेंट मॅनेजमेंटा खातीर 3000 वयर लोक मेले. हे इतले लोक मारपानाशिल्ले, 200 लोक ऑक्सिजना खातीर मेले, 1000 लोक जो नवो कोविड वेरियंट येला तेजी लॅब स्टाब्लिश केली ना वर्सभर, तो डिटेक्ट जालना टायमार त्या खातीर 1000 लोक मेले. वक्त टायमार मेळना, हॉस्पिटलांची बॅड मेळना, हे सगळो जो मिसमॅनेजमेंटाचो दुख आपल्या घरांतलो कोण तरी हे जाला गेला तेजे दुख जे आसा लोकां भितर ते वाढत आसा. अनएम्प्लॉयमेंट 35% मायज जाल्ले आसा. लोकां कडले जॉब्स केल्याक धंद्याक मंदी आयल्यात. कोविडा टायम इकॉनॉमी कॉलेप्स जाल्ली आसा. हे सगळें आसतनाय केंद्र सरकारान ना राज्य सरकारान लोकांचे बोल्सांत पयशे घालपाक जाय आशिल्ले. लोक त्रासान आसा, लोक जेवपाक त्रास आसा. हेणी हे उलट लोकांच्या बोल्सांतल्यान पयशे काडल्यात. जवळ जवळ टॅक्स कलेक्शन पेट्रोलियम हेजेरूच जवळ जवळ 2,00,000 करोड ते एक महिन्यात कलेक्ट करतात. म्हणजे तुम्ही इमेजीन करा की कसे करून हे गोयच्या लोकांक लुटत असा, देशाच्या लोकांक लुटत असा पेट्रोलियम आणि डिझेल दरवाढी. सो लोक हांकां विटलेले असा. कारण लोकांनी हांकां सत्ता करपाक चलोवपाक दिवंक नाशिल्ले. फाटल्या दरांतल्यान हिणी सत्ता चलिल्ल्या. आणि सत्ता चलोवन तुम्ही बरे कितें तरी करतात तेही ना. गोयची वाट लायल्यात, पुलाचो इशू असा, लोक हांगा स्ट्रगल करतात पुलाचे हेजेर सोल्युशन काढना. कारण मोदीचे फ्रेंडांक हॅपी करपाक जाय. त्रिलिनियर प्रोजेक्ट्स लोक म्हणटा हो नाका प्रोजेक्ट, सरकार तेजे लागता. कोस्ट जो आसा आमचे 105 किलोमिटर तो 105 किलोमिटर कोस्ट आयज ते परत मोदीच्या फ्रेंडांक दिवपाक सोदता. म्हणजे आमचो कोस्टूय काढून टुरिझम इंडस्ट्री काबार जातली. ह्या भायर आमची जी फायनान्शियल पोझिशन आसा, आयज फायनान्शियल एमर्जन्सीक पावले आसा आमी. 26,000 कोटीचो आमची लायबिलिटी आसा आणि महिन्यात 200 ते 300 कोटी हे काढतात आणि हो सरकार चलता. त्यांचे कडे सॅलरी पण दिवपाक सुद्धा पैसे ना. सो हे सगळे हितून लोक विटलेले असतात. करप्शन तर प्रत्येक मंत्र्याचे सर्रास असा. म्हणजे आयव्हरमेक्टिन टॅबलेटीचे जेका कॉस्ट 2-3 रुपया ती हे 25 रुपयांनी खरेद करून जवळजवळ 22.5 कोटीचो हेणी करप्शन केले. सो हे लोकां कडल्यान पैसे ना आणि हे पैसे कोण घेऊन घर वयता हितूंतल्यान लोक सामको विटलेलो आसा. आणि काँग्रेसचे जो पयलींचो सरकार आशिल्लो ते लोकांनी पळयला. सदांच लोकां मुखार काँग्रेस भावगल्ली आसा, लोकांक जाय तसो सरकार चललेले आसा. एक स्टेबल सरकार मायनॉरिटी आसून सुद्दां आमी एक स्टेबल सरकार दिल्लो आसा. आणि त्या खातीर लोकांचो विश्वास परत आमी संपादन केल्लो आसा. कारण आमचे आमदार वयताले फुट्टाले ते व्हायरस, गोंयांक एक व्हायरस आसा, देशाकूय आतां खूब जालें ते मोदी खातीर, मोदी आणि अमित शहान खूप वाढिला. ते व्हायरस गोंयच्यान काबार करपा खातीर काँग्रेस पक्षान लीड घेतल्यात. आणि ती आयज न्ही, ती 2 वर्सां पयली आमी लीड घेतल्यात.
की ह्या जे गद्दार असतात ते गद्दारां परत पक्षांतरणाच योजना आणि जर ते खंच्याय पक्षान गेले जाल्यार त्या पक्षाकडे आमका युतीचो प्रस्ताव सुद्धा येऊ गेलो जाल्यार आम्ही तो झिटकारतले पहिले कारण म्हणजे या गद्दार सो आम्ही एक लाईन घेतल्या की या गद्दारांक भायर मारपाची सगळे पक्षांनी त्यांना भायर तिकेट दिवपाक जायना आणि त्या जर निवडणुकीत रावले जाल्यार लोकांनी त्यांना रिजेक्ट करपाक जाय एक गद्दार सुद्धा निवडून येऊक जाय ही प्रिकॉशन म्हाका दिसता गोयच्या लोकांनी घेऊन करपाक जाय तेन्नाच हो व्हायरस गोयच्यान काबार जातलो नाजाल्यार हे चालूच उरतले पैशांनी लोकांकडल्यान जिंकतले इलेक्शन आणि व्हरून पैशांनी लोकांक विकतले सो हो व्हायरस गोयच्यान काबार जावपाक आम्ही प्रयत्न केला असा त्या खातीर आम्ही डिसक्वालिफिकेशन पिटिशन स्पीकरा कडेन नंतर सुप्रीम कोर्ट त्याच्या नंतर हायकोर्ट आम्ही लिगल फायट करतात आणि पॉलिटिकल त्यांच्या कडे फायट करतात ही फायट आमची चालूच उरतली जो मेरेन हो व्हायरस गोयच्यान काबार जायना आणि एक खात्री आम्ही दिल्ली असा ह्या इलेक्शनाक आम्ही 23 ते 26 सिटां जिखून आम्ही एक बरो सरकार लोकांक दितले जे लोकविरोधी प्रोग्राम जे आसात सरकारची पॉलिसी आसात त्यो आम्ही इमिजिएटली विथड्रॉ करतले आणि गोयची जी फायनान्शियल घडी विस्कटलेली आसा ती जाग्यार उडयतले एम्प्लॉयमेंट क्रिएशन जातले आणि तितून लोकांकूय जगपाक एक साधन मेळटलं आणि ह्या इलेक्शना नंतर एकूय आमचो आमदार फुटपाना एकूय आमदार पक्षांतर करपाना हेची योग्य ती काळजी आम्ही घेतलेली आसा आणि ते आम्ही आश्वासनही आज लोकां मेंबरांक दिल्ले आसा की हेजे मुखार एक आमदार सुद्धा काँग्रेसींतल्यान फुटपाचे धाडस करचो ना तेजी सगळी व्यूहरचना आम्ही केली सगळे आमच्या प्रेस भावांक वेलकम करता गुड इवनिंग आज आमची मुरमगाव ब्लॉक काँग्रेस कमिटीचे ब्लॉकाची मिटींग आपयलेली आणि हे मिटींगेक आमचे गोंया राज्याचे अध्यक्ष गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे बाब गिरीश चोडणकर हे मुद्दाम आज हजीर असलेले आज गिरीश चोडणकर जे आमचे पार्टीचे अध्यक्ष असतात ते अख्खे गोंयभर सगळ्या ब्लॉकांनी वचून आज ब्लॉकाची मिटींगी घेऊक लागलेले असतात कितलेशेच दीस झाले आणि ऑलमोस्ट म्हाका दिसतं कंप्लीट जावपाक येलेले असा अख्खे गोंयभर जे ब्लॉक लेवल्स मिटींग घेऊक म्हणजे कार्यकर्त्या मदीं जो उत्साह असा तो हाडपाक त्याच प्रमाणे जे बाकीचे इश्यूज असा जे पेट्रोल वाढ आमचे गॅसीचो जो प्रायस वाढलेलो असा असे इश्यूज तेवूय इश्यूचे प्रोटेस्ट आज आमचे अख्खे गोंयभर जावपाक लागलेले असा आमच्या अध्यक्षाच्या लिडरशिपाच्या खाली अख्खे गोंयभर आणि त्याच प्रमाणे आज ते आमच्या ब्लॉकाक मेळून मुरमगावचे आज त्यांना आमची फुडली कशी तयारी आसची आमच्या इलेक्शनाची मुरमगावची ही त्यांना सगळ्यांक ब्रीफ केलेले असा सांगलेले असा आणि त्याच प्रमाणे त्यांनी आमकां सगळ्या ब्लॉक कमिटीक एक रिक्वेस्ट केलेलो असा एक जो फुडलो एक स्टेट लेवल प्रोग्राम जो असा तो वास्को करपाचो प्रायस वाड्याचेर जी पेट्रोलीचो आणि डिझलाचो आणि गॅसीचो जो प्रायस वाढलो असा तेजेर एक व्हडलो आम्ही प्रोटेस्ट करपाचो वो स्टेट लेवल प्रोटेस्ट जो वास्को करपाचो आम्ही प्रयत्न केला डिटेल तुमकां आमचो पार्टी प्रेसिडेंट सांगतलो सो हे प्रमाणे आमच्या आयज अख्खे सगळ्यांक गायड केलेले असा आमच्या वर्कर्सांक तेंका बऱ्या भशेन तरेन फुडली स्ट्रेटजी कशी करपाची हेच्या बद्दलूय सांगिल्ली आसा ब्लॉक कमिटीज मागीर बूथ लेवल कमिटीज बाकीचीच कमिटी महिला कमिटी यूथ काँग्रेस सो हेच्या बद्दल डिटेल्स आमकां सगळे ब्रीफ केलेले आसा आनी हांव मागतां बाकीचे जे डिटेल आसा ते आमचो प्रेसिडेंट तुमच्या समोर